आयज कितें जाला की दोन तीन गोश्टी आशिल्ल्यो म्हणजे तुमकां सांगपाक तुमचे कडेन जेन्ना मिडिया कडेन आमी जेन्ना उलयता आमकां जबाबदारीन उलोवपाचो पडटा. स्पेशली रुपेश आहा, देवेंद्र गांवकर आहा, आरे आमचे सत्तरीनूच खड्डे ना, सगळीकडे खड्डे सगळीकडे पडल्या, ते आतां रिपेअर करपाचे. ऋषी हरकाल रोहन म्हणटालो की हे वेगळे नवे कितें तरी हे आयला सिलंट बी घालपाक. पावस बी सत्तरी सगळ्यात हायस्ट गोंया राज्यांत पडटा, म्हणून कितें आसता की आमकां तेजेर लक्ष घालचें पडटा, आमकां प्रोसिजर फॉलो करचें पडटा. म्हाका एकूच सांगपाचें आहा की आमी मिडियाक रिस्पेक्ट करता, मिडिया जी आमचे नजरेक हाडटा तेजेर आमी लक्ष घालून आमी तेजेर एक एक गोश्ट करपाचो आमचो प्रयत्न आहा. दोन गोश्ट म्हणजे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे सदारण शेठ तरावडे, मान्य सदारण शेठ तरावडे जे राज्यसभेचे खासदार आहात, त्यांनी ऑलरेडी दोन ॲम्ब्युलन्सीस आमकां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात आमच्याकडे काल न्हू 4-5 दीस पहिली रेप्रेझेंटेशन ऑलरेडी आयिल्ले आसा. पेपरान कोणाचे तरी एक मनशाचे रेप्रेझेंटेशन दिल्ले आसा, आमचे कडेन रेप्रेझेंटेशन ऑलरेडी पावले आसा. रेप्रेझेंटेशन जे पावला साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे ऑलरेडी आयसीयू आमी चालू केली, इंटरवेन्शनिस्ट ऑन बोर्ड घेवपाचो आमचो प्रयत्न चालू आहा. सीसीटीव्ही इन्क्रीज करपाक, एसडीएच्यान आनी स्टाफ दिवपाक, पीआरओ तांकां आनीक जाय, सिक्युरिटी पर्सनल, डिझास्टर रिस्पॉन्स ऑफिसर, मेडिकल ऑफिसर आनी वाडोवपाची सारक्या गरज आहा. आमी मेडिकल ऑफिसराची ऑलरेडी फायल मूव्ह केल्ली आसा, कित्याक इंटर्न आमकां गावना. आतां नवे एनएमसीचे गायडलायन प्रमाणे आमी इंटर्न पोस्ट करताले, ते इंटर्न पोस्ट करपाचे बंद झाल्या. ते इंटर्न पोस्ट करपाक आमचो बजेट आशिल्लो, तेजे अगेन्स्ट आमी फायनान्स डिपार्टमेंटाक बरयला आनी मुख्यमंत्री कडेन नजरेक हाडून दिल्या की आमकां मेडिकल त्या जागेर त्याच सॅलरीन एडिशनल मेडिकल ऑफिसर 80 घेवपाक दिवची, म्हणून आमी मागीर तेंकां योग्य तरेन आमी पोस्ट करूं शकता. मेन म्हणजे कितें जाला की हे सगळे गोष्टी हे डिझास्टर मॅनेजमेंट आनी रिलेशनशीप ऑफिसर डॉक्टराकूच नेमचे पडटले की जे कितें थंय चल्लां. आमचे मेडिकल सुपरिटेंडंट एकदम बरे ऑफिसर, कोविडान तेंचो एक इतिहास आहा की वेवस्थीत तेणी काम केल्ले. चिकाली बी ते पयली आशिल्ले, आतां ते मेडिकल सुपरिटेंडंट जाल्यात, तेंचे प्रमोशन बी जाल्ले आसा. आनी म्हणून आमी तेंकां तो चार्ज कित्याक दिला, कित्याक आमी जो पर्यंत साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मार्गार जायना, भारतीय जनता पक्षाचे सरकार, हे सरकार जे आमी मंत्री आहा, लोकांचे पर्सेप्शन केन्ना केन्ना वेगळे तरेन वयता, पूण आमचे लक्ष आसा की आमी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमकां हांवें आश्वासन दिल्लें आसा की सेंटर ऑफ एक्सलन्स आमी करतलेच. आमी गोवा मेडिकल कॉलेजान फायनान्सान आमची दोन फायली आसा, एक म्हणजे निशीत चाक ऑन बोर्ड घेवपाक आनी अमित मायटीवाक जे मुख्यमंत्रीन ऑलरेडी मान्यता दिल्ली आसा तुमचो कॅबिनेट, ह्यो गोश्टी आमकां सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमांतल्यान मार्गार लावंक जाय. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे हांव स्वता गोवा डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणजे स्वतःचे ट्रस्टातल्यान हांवें दोन ॲम्ब्युलन्स डोनेट करपाचे ठरयल्ले आसा, अडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम्स. त्याच्या भायर आयज एक ॲम्ब्युलन्स आम्ही डेप्युट करता इन द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. त्याच्या भायर सदानंद शेठ तरावडेन म्हाका आयज सकाळी फोन करून न्हू 2 दीस पयले फोन करून सांगल्या की आपल्याक राज्यसभा फंडातल्यान खासदाराच्या फंडातल्यान आपूण 2 ॲम्ब्युलन्सीस एडिशनल थंय दिता, म्हणजे एक 6 ॲम्ब्युलन्सची फ्लीट. म्हणजे आयज कितें आहा तुमकां सगळ्यांक खबर आहा, प्रॅक्टिकल सिच्युएशन खबर आहा, जो पर्यंत सेंटर ऑफ एक्सलन्सीस जायना थंय तो पर्यंत आमकां रेफरल आमचे आसतलेच. अँड रेफरल खंय? गोवा मेडिकल कॉलेजान रेफरल येता. खंयचे येता? ऑर्थोपेडिकाचे कॉम्प्लेक्स सर्जरीज येतात, ॲक्सिडंट्साचे कॉम्प्लेक्स सर्जरीज अँड कॉम्प्लेक्स केसीस आमचे थंय ट्रान्सफर जातात. हार्टाचे सर्जरीज जे आहात ते आमचे गोवा मेडिकल कॉलेजान जातात. हांवें शब्द ऑलरेडी दिल्लो आसा, 2.5 वर्सां उरल्या, 2.5 वर्सां उरोंक ना. जशे जशे प्रेस कॉन्फरन्स जाता 2-2 महिने कमी जायत जाल्ले. आता ते 2 वर्सां केन्ना कमी जातले, इलेक्शन केन्ना येतले माथ्यार कोण सांगू शकना. पण हे 2 वर्सां जे उरल्या, 2-3 महिने जे उरल्या, हेजे सरकाराची जबाबदारी आसा. गोंया राज्याचे भारतीय जनता पक्षाचे सरकार आनी आमचे सगळे एमएलएस जे साऊथ गोवा, त्यांचा डिमांड आहा की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅनॉट बिकम ओनली अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, इट हॅज टू बी अ सेकंड टर्शरी हॉस्पिटल ऑफ द स्टेट ऑफ गोवा, अँड वी आर गोईंग टू डिक्लेअर इट एज अ टर्शरी हॉस्पिटल. इट कॅन बी ओनली डिक्लेअर्ड ऑन पेपर, बट अल्टिमेटली इट हॅज टू बी अ हॉस्पिटल दॅट हॅज गॉट ऑल द फेसिलिटीज. वी कॅनॉट गो ऑन फुलिंग द पीपल ऑफ साऊथ गोवा. आय अल्टिमेटली रिस्पॉन्सिबिलिटी कम्स ऑन मी, आय एम द हेल्थ मिनिस्टर ऑफ द स्टेट ऑफ गोवा. व्हॉट एव्हर आय टॉक फॉर माय माउथ ऑर टेल द मीडिया, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू गेट इट डन फॉर माय चीफ मिनिस्टर अँड गेट दीस थिंग्स अप्रूव्ह. इट इज नेसेसरी दॅट दिस हॉस्पिटल कॅनॉट बी डिक्लेअर्ड अंडर साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. इट इज नो लॉंगर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, इट हॅज टू बी अ टर्शरी हॉस्पिटल फॉर द पीपल ऑफ साऊथ गोवा. काणकोणच्या पोता पासून सांगे, केपे सगळे लोक थंय येतात. 650 सुमार लोकांची ओपीडी दिसाक जाता. म्हणजे तुम्ही विचार करा की 650 लोकांची ओपीडी जाता, म्हणजे 1300 ऑन पार विथ गोवा मेडिकल कॉलेजचे मातशे कमी असतले, पण ऑनलाईन थंय ओपीडी जाता. त्या लोकांक सेवा दिवंक जाय.
त्या लोकांक जर कितें करपाक जाय तर आमची जबाबदारी सरकार म्हणून जबाबदारी आहा. आणि आमच्या पक्षान आमच्या देशाच्या प्रधानमंत्रीची इच्छा की प्रजेच्या दारार आरोग्य सेवा जे व्हरपाक जाय ते सरकाराची जबाबदारी आहे. आम्ही करू शकले ना ते इलेक्शना पहिली, दॅट विल बी ट्रीटेड एज अ फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. इट विल बी माय फेलियर ऑल्सो अँड इट विल बी द फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट फॉर नॉट बिंग एबल टू डिलिव्हर टू द पीपल ऑफ साऊथ गोवा. आम्ही ज्यांना साऊथ गोवा लोकांक वचून सांगता आमकां तुम्ही पाठिंबो दिवंक जाय पण आम्ही त्यांना योग्य तरेचे फेसिलिटी देऊ शकले ना तर आम्ही खंय फेल झाले म्हणून हांव खंय फेल झालो म्हणून म्हाका विचार करचो पडटलो की माझे कडल्यान कितें चुकले. आणि म्हणूनच तुमकां आश्वासन दिता हे सगळे गोष्टी मुख्यमंत्री कडे पावयल्ले आसा. मुख्यमंत्री कडे परत एकदा बसून चर्चा करून हाय लेवल मिटींग करून साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे आय नोट आयज बूक करपाक सांगलेले आसा की इट शुड बी डिक्लेअर्ड एज अ टर्शियरी हॉस्पिटल. तुळेचे हॉस्पिटल कॅनॉट बिकम अ कम्युनिटी हेल्थ सेंटर. इट हॅज टू बी अ सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. द फेसिलिटीज एन द साईज ऑफ द हॉस्पिटल इज ऑफ अ सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. यू हॅव टू इक्विप इट दॅट वे. आयज पेडणे तालुक्यात पेडणेच्या लोकांक असे दिसून जाय की आमकां पेडणे सोडून आणि खंय वचपाची गरज ना की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हे सरकार हांव एक सरकाराचो एक एक वर्टिकल पण सरकार ते सरकारान बऱ्यापैकी सेवा लोकांक दिल्ले आसा पेडण्या. आणि ह्या तरेचे त्यांची एक वेगळ्या तरेची मनस्थिती असूक जाय. ते हॉस्पिटल डिसेंबरात जेव्हा आम्ही जोपर्यंत आमकां फेसिलिटी गावचे ना तोपर्यंत आम्ही ते हॉस्पिटल टेकओव्हर करू शकना. कारण आमकां डॉक्टर्सची गरज आहे, आमकां इक्विपमेंटची गरज आहे, आमकां त्याबरोबर त्या तरेचे स्पेशलिस्टची गरज आहे. हे सगळे मुख्यमंत्री कडे चर्चा करून मार्गार लावपाची गरज आहे. हे सगळे तुमकां सांगताना की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे खंयच दुर्लक्ष आमचे जावचे ना. असेंब्ली जाऊन असेंब्लीन जे आश्वासनां दिल्ली आसा आणि जाय ते मान्य आमदारांनी त्या साऊथ गोवा आमदारांनी विषय मांडलेलो आसा की ते प्रत्येक साऊथ गोवाच्या आमदारांक ते लागता. पार्टी खंयची आसू हांगा माणुसकी आणि आरोग्य क्षेत्र कितें करता तेजेर आमकां लक्ष दिवचे पडटले. त्याचबरोबर आम्ही ह्यो सगळ्यो गोष्टी आम्ही हातीन घेतल्या. कोणीतरी रिप्रेझेंटेशन आमकां काही लोकांनी आमकां हे रिप्रेझेंटेशन हाडून दिल्ले आसा की आमकां हे जाय. आणि तानोडे साहेबान म्हाका दोन तीन दीस पयली सांगलेले आसा की विश्वजीत आपूण हे करता आणि ते सक्रिय काम करता. आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार ते बऱ्यापैकी काम करता. त्याचबरोबर तुमकां आश्वासन हांवें दिल्या फुडल्या 15 दिसान हांवें माझे ओन ट्रस्टातले जे 70 सेवा करतात ते आम्ही साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात दोन अडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम ॲम्ब्युलन्सेस आम्ही 108 आम्ही डोनेट करतले. त्याच्या भायर आणि 16 ॲम्ब्युलन्सेस वाटेर अंडर CSR येऊपाक आमकां जे कमी हा ते देवाचे कृपेन आणि बाब श्रीपाद नायक यांच्या माध्यमातल्यान त्यांचे हस्तक्षेपाच्या माध्यमातल्यान आम्ही वेगवेगळे आमचे व्हडले कंपनी जे हा त्यांच्या माध्यमातल्यान लोक आमकां CSR दिता, ॲम्ब्युलन्सेस दिता. पण ह्यो सगळे सेंटर ऑफ एक्सलन्सीस ऑर्थोपॅडिक अँड न्युरोलॉजी हे दोन आमकां जोपर्यंत आम्ही चालू करिना साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात तोपर्यंत आमचे रेफरल असतलेच. आणि तुमकां हांव खोटे उलू शकना. गणपती पावल्या देवाचो आमकां बी आशिर्वाद जाय. आणि मेन म्हणजे खोटे उलोवन काय आशिर्वाद गावना, ते खरे उलोवन आमकां आशिर्वाद गावता देवाचो. पण हे सगळे गोष्टीचेर सरकारान सक्रियपणे फुडें व्हरपाची गरज आसा आणि आम्ही ते फुडें व्हरतले. म्हाजे म्हणणे तुमकां इतलेंच आसा की आम्ही आतां 70 आयज अंगणवाडी 4 हांवें स्वतः माझ्या ट्रस्टातल्यान करमळी घेतल्या, वेळसा घेतल्या. हे आम्ही ऑलरेडी सांगलेले आसा कॉन्ट्रॅक्टराक की बांधून तुम्ही वयर काढा. 70 हांवें पायलट बेसीसचेर जे जे अंगणवाडीची परिस्थिती बिकट हा त्यो अंगणवाडी आम्ही स्वतः बांधपाक आम्ही घेतलेले आसा. त्याच्या भायर आम्ही जे कितें आम्ही करू शकता उसगांव हांवें मुख्यमंत्री कडेन चर्चा केल्या. हांवें उसगांवची नवी शाळा GSIDC बांधपाचे प्रपोजल हांवें ऑलरेडी काल हांवें धाडलेले आसा की लोकांची मागणी आहा की जुनी रिपेअर करू नका, ते आमकां नवी स्कूल जाय. आणि मुख्यमंत्रीन आमकां आश्वासन दिले काय अंगणवाडी जे रिपेअर करपाची गरज आशिल्ले वांते आणि अडवय ते ऑलरेडी चालू झालेले आसा. मुरमुळे अंगणवाडी बी काम चालू झाले आसा. आम्ही आमचो स्वतःचो कॉन्ट्रॅक्टर घालून आम्ही आमच्या लेवलाचेर आमच्या ट्रस्टातल्यान आम्ही ते काम करपाक चालू केल्ले आसा. त्याच्या भायर आमकां 4 अंगणवाडी आमचे ऑलरेडी 4-5 अंगणवाडी हांव बांधपाक हांवें घेतल्या. पूण कितें आहा की हे सगळे गोश्टी आमी आमच्या लेवलाचेर आमच्या मतदारसंघान वेगळ्या तरेन काम करता. पूण गोंया राज्यान 1262 अंगणवाडी जे खरीच त्यांची काही कडेन त्यांची परिस्थिती बिकट आहा तांकां रेनोवेट करपाची गरज आसा. आमी प्रपोजल धाडलेलो GSIDC 8 कोटी आमी डिपॉझिट केल्ले. परत एकदा मुख्यमंत्रीचे नजरेक हाडून ते आमी खंयचे खंयचे 16-17 अंगणवाडी जे आयडेंटिफाय केल्या त्यो अंगणवाडी आम्ही घेऊचे म्हणून माझी विनंती असलेली. पण तुमकां परत एकदा सांगता की हे सगळे करताना आम्ही वॉर्ड नंबर 124 40 बेड एडिशनल ICU चे
आम्ही ऑलरेडी ते आयसीयूचे बेड्स आम्ही कमिशन करपाक आम्ही घेतले, कित्याक जीएमसीन आमकां आयसीयू बेडची कमी जाता म्हणून आम्ही हे आता फुडल्या काही दिसांनी ते कमिशन आम्ही करता. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत रिक्रुटमेंट म्हाका दिसता जाल्ले आसा, ते रिक्रुटमेंट इंडिपेंडंटली जाता डॉक्टराच्या माध्यमांतल्यान, आमचे इंटरफियरन्स खंय नासता. ते करतले, ते योग्य तो स्टाफ थंय घेतले आनी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बी आयसीयू कमिशन बेगिना बेगीन करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. नॉर्थ गोवा साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत आमी केल्ले आसा पण आमकां आनी इंटरवेन्शनिस्ट जाय. सो यू टू अंडरस्टँड दीस इंटरवेन्शनिस्ट व्हेरी प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आनी आमकां हे सगळें करपाक जाय. आमचे डॉक्टर पवन हा इंटरवेन्शनल रेडियोलॉजिस्ट, तेजे बी हांवें ताका सांगलेलो, ताणें पयर राजिनामो दिल्लो, ताका हांवें कन्विन्स करून दवरला गोवा मेडिकल कॉलेजान की बाबा तुजे सगळे कितें आहा ते आमी करता, कारण इंटरवेन्शनल रेडियोलॉजी ते एक सेपरेट डिपार्टमेंट ऑफ इंटरवेन्शनल रेडियोलॉजी आमी करपाक आमी फुडाकार घेतला आनी ते केल्यार आमी खुबशे बरे गोश्टी लोकांची सेवा वेगळ्या तरेन आमी करूं शकता. आयज डॉक्टर सनत भाटकर तेणी 100 वयर केसीस कॉयलिंगाचे केल्ले आसा आनी ते फ्री ऑफ चार्ज गोंयान आमी केल्ले आसा आनी 100 वयर अशे केसीस आमी केल्ले आसा. म्हणून आयज प्रेसाक बेश्टे हांव चल्लो रत्नागिरी प्रचार करपाक, म्हणून हांवें सांगलें तुमकां सांगपाक की केन्ना केन्ना कोण तरी वचून रेप्रेजेंटेशन प्रत्येकाक अधिकार आहा, रेप्रेजेंटेशन एक्सेप्ट करपाक जो कोण निवडून येता ताजो अधिकार आहा, तेजी एक जबाबदारी आहा की आपूण रेप्रेजेंटेशन घेवन सरकारा कडेन पावूंक जाय बरी गोश्ट. पूण आमचे कडेन बी रेप्रेजेंटेशन जे आयल्या तेजेर कारवाई करून आमचे खासदार जे आहा बाब श्री सदानंद श्री तानोडजी आमच्या पार्टीचे अध्यक्ष बी आहा, ते बी माझ्या वांगडा आसतले आतां रत्नागिरी. आमी पावतले फाल्यां मिटींग, आमी वचून आमकां थंय काम जे दिल्या ते सगळे कामाचेर लक्ष घालपाक, तेज्या भायर आठवड्यातून 1-2 तरी हांव हांगा आसतलो. आमचे जे कितें हांगा जाल्ले जे कमिटमेंट्स आमचे आसा ह्यो सगळ्यो गोश्टी फुडें व्हरपाक तुमकां म्हाका दिसता की ओवरऑल पर्स्पेक्टीव हेल्थाचे हांवें दिल्ले आसा आनी ह्या हेल्थाचे पर्स्पेक्टीवच्या माध्यमांतल्यान एक एक गोश्ट फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न आसतो. तेजे भायर तुमकां कितें विचारूंक जाय जाल्यार विचारपाक काय हरकत ना. ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टच घ्यायला पाहिजे, कारण इंटर्नशीप जे करत होते ते एनएमसीनी रद्द केलेले आहे म्हणून ते बजेट हेड ऑलरेडी आहे, त्याच्या अंडर आम्ही मेडिकल ऑफिसर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर हेल्थला दिलं तर आम्ही ते घेऊ शकतो आणि ते घ्यायची गरज आहे. आणि घेतलं की आम्हाला किती जाग्यात इन डिफरंट प्लेसेस वी आर एबल टू अलॉट ऑल दोज थिंग्स. मिनिस्टर, तुम्ही मेन्शन केलंय की जे काही अंगणवाडीचं बांधकाम आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रस्ट मधून करता. मी माझ्या मतदारसंघाचे मतदारसंघात, पण तुम्ही ऑलरेडी 8 कोटी जीएसआरडीसी 1.5 वर्ष पहिले आणि ते डिपॉझिट केले, ते परत एकदा मुख्यमंत्रीकडे बसून कदाचित कितीतरी आम्ही बी गडबडी नाशिल्ले, इलेक्शन बॅक टू बॅक इलेक्शन हांव बी नाशिल्लो, ते हांवें मुख्यमंत्रीकडे बसून परत एकदा पत्र व्यवहार करून त्यांचे कडेन अपॉइंटमेंट घेऊन चर्चा करून त्यांना विनंती करतलो की ते बेगिना बेगीन करून आमकां दिवचे. पण गव्हर्नमेंट तुमचे असा, तुम्ही मिनिस्टर आहात, पण तुमकां स्वतःचे फंड्स कितें घालूचे लागता? म्हाका दिसता की सत्तरीचे जनतेक हांव सरकाराच्या फंडाक राहू शकना. केन्ना केन्ना खंय आतां घरा जी बांधता आमी, कोणाची मोडल्या बी आमी बांधता न्ही, तुम्ही पळयल्या 21 वयर घरा बांधल्या आमी, घरा बांधता आमी ल्हान ल्हान घरां जे खंय ल्हान कितले लागता तेका चड लागना, पूण कितें आसता दानत आसूंक जाय मोडपाक पयशे, पयशे सगळ्यां कडेन आसता पूण मोडपाक जाय न्ही. हांव 15,000 दिवं शकना कोणाच्या घराक मोडल्यार, काय 20,000 दिवं शकना, म्हाजे कडेन काय फंड ना. हांव म्हाजे कडल्यान जे कितें जाता कोणाक विचारून विचारून म्हाजे कडल्यान जे जाता लोकांची सेवा करपाक म्हणून आमी राजकारण आयले. आमी 15,000 दिवन घरां बांधना, आमी वेगळ्या तरेन बांधपाचो आमचो प्रयत्न असतो. शॉर्टेज ऑफ सीएसआरचेर लोक दिता, आयज प्रोविजन हा सीएसआरचेर घेता म्हणून न्हू, आयज प्रोविजन हा व्हडले कंपनीक तितके पर्सेंटेज आमच्या केंद्रान देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक कंपनीक सांगलेले आसा की दर वर्सा इतले पैसे तुम्ही मोडपाक जाय अंडर सीएसआर आणि ते सीएसआरच्या हातल्यान 108 इज द बेस्ट वे ऑर सम इक्विपमेंट्स इन गोवा मेडिकल कॉलेज. आयज आमकां इक्विपमेंट बी दिवपाक पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आणि जाय ते कॉर्पोरेशन दिवपाक फुडें सरल्या, ते डायरेक्ट ते हाडून आमकां दिता. कितें वायट आसा 108 म्हाका दिसता की अबाउट 25 एम्ब्युलंसीस इज अ शॉर्टेज, कित्याक वी आर ओनली रिप्लेसिंग ओल्ड एम्ब्युलंसीस. But we have got a clear cut shortage of 25 ambulances. पण जिथे ऍम्ब्युलन्स शॉर्टेज आहे तिथे गव्हर्नमेंट आपल्या खर्चाने घेऊ शकत नाही, घेऊ शकते, प्रपोजल घातले नाही, पण जेव्हा कोण देतात ते दिलं तर काय हरकत नाही घ्यायला, सगळे देशभरात देतात ते, आम्हाला बी देतात, आम्हाला दिलं तर काय हरकत नाही. ग्रामीण भागात असं चित्र दिसतंय की जिथे अजून अपघात होतो पण तिथे ऍम्ब्युलन्स वेळेवरती पोहोचत नाही आणि तिथे त्या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं की कोणत्याही बाजूला कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला वाटतं की डिले झाला ऍम्ब्युलन्स, तुम्ही डायरेक्ट 108 मध्ये सांगून कंप्लेंट करा. यू शुड ऍक्च्युली इनिशिएट अ हेल्पलाईन
यु नो हेल्पलाईन ओनली फॉर यु नो इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन वॉट इज वॉट इन्फॉर्मेशन यू गेट अबाउट द डिले इन द एम्ब्युलन्स सो दोज एरियाज बट काय वॉट हॅपन्स किती असतं की प्रत्येक गोष्ट आम्ही इथल्या वर्ष 108 चालले 108 आयनूच अडलेली अहमंत्री असताना आयन अडलेली 108 ते 108 अडली आणि त्याच्यानंतर तुम्ही आयज म्हणता 108 हांगा पावना थंगा त्यांना याद केला की 108 येऊपाची पहिली परिस्थिती लोकांची किती असली लोक मोटरसायकलाचे वचून आपल्या घरोदर महिलांक ते हॉस्पिटलात पावयताले एमर्जन्सी कोणाच्या गाडीन घालून व्हरताले त्यांना एमर्जन्सी सर्व्हिस म्हणतात ते नाच आशिल्ले गोयात हे 108 इज माय बेबी अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट आम्ही जे बेबी डिलिव्हर केलं ते बेबी सांभाळून वयर हाडला आता आता बेबी आता 10वी ना काय 11वी ना काय ग्रॅज्युएट जाता ते आमचे राहतात झाल्या ते स्टंटेड ग्रोथ जाऊन 10वीत उरतले तसे जाऊन उपयोग ना हे सिरियस गोष्ट ती ALS एम्ब्युलन्स एकूच राज्य जे काही ALS एम्ब्युलन्सेस असतात आणि आमच्याकडे बेसिक लाईफ सेव्हिंग सिस्टम ना आमच्याकडे डिफॅब्रिलेटर पासून सगळ्या गोष्टी आमच्या एम्ब्युलन्सेस असा आणि आमकां करपाक जाय जे तुम्ही त्रुटी म्हणता खंय की डेफिशियन्सी जात त्याचे लक्ष हांव घालतलोच आम्ही ऑलरेडी म्हाका दिसता की 4 नाल्या 5 तारखेर आम्ही 108 ची ऑडिटाची मिटींग आपयल्या म्हणजे खंय किती चाललं ते त्याच्यात मागीर किती आम्ही आम्ही वेगळ्या तऱ्हेन वी कॅन इम्प्रूव्ह वी विल डेफिनेटली इम्प्रूव्ह अँड वॉट एव्हर क्रिटिसिझम comes from the media, we take it positively and we act on it. So in Madgaon district hospital, you spoke about district hospital. Kitak delay jata itle case? Delay jata manje doctors gowns hai. Plus aami proposals ghatlea. Aamka plus poir ayan tumka yaad asti ki aami press conference ghatlele. DHS ache sagre doctor and medical officer and medical superintendent deputy director chi meeting ghatli. Deficiencies je khai asa. ते डेफिशियन्सीज आयडेंटिफाय करून आमकां त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रपोजल घालपाची गरज आहे गोवा मेडिकल कॉलेजान बी डॉक्टरांची मिटींग सेपरेटली HOD-शी घेतलेली सिनियर कन्सल्टंट्सांची घेतलेली प्लस हार्ट अटॅक आयल्यार मनशाक त्यांकां स्ट्रिक्ट डायरेक्शन दिल्ले आसा की ECG जेन्ना चेंजीस जाता ते ECG चेंजीसान कॅज्युअल्टीन दवरून फायदो ना ताका डायरेक्टली कार्डिओलॉजी डिपार्टमेंटान व्हरपाची गरज आहा एक लक्षात तुम्ही घेऊक जाय की आमकां वेगळ्या तरेन आमचे कारभार चलोवपाक जाय हे असे लेथार्जी आणि कॉम्प्लेसन्सी एक्सेप्ट हांव करचो ना म्हणून हांवें ऑलरेडी माझ्या मनान किती ते सांगला हांव काय डॉक्टर न्हू पण अटलिस्ट गेले 12-13-14 वर्सां हांव हेल्थ मिनिस्टर म्हाका कळटा काय गोष्टी माझ्या घरान जे म्हणजे आई वडिला बरोबर किती झाले असा आई कॅन्सर झाले असा लोकांक जे त्रास जातात ते त्रास लोकांक म्हाका जो त्रास जाता त्यांना जाऊ नये म्हणून हे सगळे गोष्टी हे वेगळ्या तरेन माझ्या मनान असतं की फुडे व्हरपाक एक लक्षात घे की मनशाच्या जीवनात जेन्ना जेन्ना किती तरी घडटा त्या घटनेच्या माध्यमातल्यान तो सुधरता आणि वेगळ्या तरेन काम करपाक तुम्ही पहिला हांव कांयच उलयना तुम्ही प्रेस जे किती तुम्ही छापता त्याचेर आम्ही ताबडतोब नोट घालून आम्ही त्याचेर कारवाई करपाक आम्ही डायरेक्ट दिल्ले काल हांवें एक आमचे जी सुडाचो एक अकाउंट ऑफिसर एक देसाय म्हणून कोणी ताका सस्पेंड केला आणि जे किती जे अंधाधुंदी ते चलयला ते जी सुडान त्याचेर हांवें फुल फ्लेज ऑडिट घालपाचे ठरवले असा हे ऑडिट या तरेचे घालूंक जाय कित्याक खंयचे प्रकल्प खंय बांधले आणि किती बांधले ते प्रकल्पाचे काय आउटकम म्हाका कळना खंय म्हणता कोण म्हणता लोक सबस्टँडर्ड आणि म्हाकाच समजलं किती झालं आणि सगळ्या गोष्टी आणि टेंडर हांव मंत्री जावपाचे पहिली दिले असा आणि हेजेर कारवाई जावपाची गरजूच हा जी सुडान जे किती काम आयज पर्यंत केल्या त्याचेर हांव एक ऑडिटर ऑडिटर आणि CAG कडल्यान बी ऑडिट करून घेवपाचो माझो प्रयत्न असतो कित्याक म्हाका कित्याक हांवें काय कोणाची टेंडर आणि काय देऊ म्हणून कसे दिवपाचे बी काय सांगले ना म्हाका कोण 1 रुपया बी देऊ ना आयज पर्यंत म्हाका कित्याक ते ऑडिट करपाक जे कोणी खाल्ल्या त्यांनी उत्तर दिवपाचे सर तुम्ही ऑडिट ऑडिट सर मंकी पॉक्स ची सध्या काय काय नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काय आलेलं नाही आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे काय गाईडलाईन्स दिलेत त्या गाईडलाईन्स अनुसार हे करायचा आमचा प्रयत्न असतो इंडियन टेस्टिंग सेंटर सर गाईडलाईन्स येऊ वाय तुम्ही लोकांना कशाला गणपतीचे पहिले आता टोटल साधारण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किती एम्ब्युलन्स मिळतात टोटल हांवें प्रोविजन माझ्या मनान केला स तानोडे जी दोन दितले हांव दोन दितलो आयज एक आम्ही डिप्लॉय करता म्हणजे 5 झाले माझे 2-15 दिसान पावले गोवा डेव्हलपमेंट ट्रस्टातल्यान आम्ही दितले आणि एक की पहिले तुम्ही रेस मागोस म्हणून सगळे बोब मारता माझ्या नावान ते हांवें दिवंक ना परमिशन जे त्यांनी दिले त्याकाच विचारा तुम्ही आणि त्याचबरोबर दुसरीकडे सगळे वयता आणि व्हिडिओ सिटिझन जर्नलिस्ट झाले सगळेकडे आणि मेन म्हणजे ते सिटिझन जर्नलिस्ट जे झाल्या ते सिटिझन जर्नलिस्ट जे बोबो मारतात ते सगळे मारपाक हरकत ना पण फॅक्च्युली करेक्ट असूक जाय नाही फॅक्च्युली करेक्ट पहिले हांव अमित पाटकरकडे उलयलो आणि त्यांना सांगले बाबा माझे काही संबंधित ना पण किद्या IPP कडे सेक्शन 43 अंडर ते परमिशन देऊ शकता हाय टाउन प्लॅनिंगचा संबंधित ना विषय ना पण किद्या सरकारान जे परमिशन दिलं दॅट हॅज टू बी ऑनर्ड पण त्याचबरोबर ते खंय कोण गेलो
परमिशन असताना जर तुम्ही जर त्याला आडोपाक लागले ते योग्य ना, पण त्यांचं अधिकार आयस करता. पण आमच्याकडे फॅक्च्युअली 950 कंप्लेन आम्ही ऑलरेडी 900 कंप्लेन आम्ही बुक केल्या या दिसांनी आणि 25-30 केल्या, म्हणजे 950 पर्यंत आमचे कंप्लेन गेल्या. आम्ही अमेंडमेंट हाडपाचा आमचा प्रयत्न म्हणून तुमकां ऑलरेडी सांगलेले आसा, पण एक लक्षात तुम्ही घेऊन जाय खंय कितें येतात ते लोक आमगे बेश्टे टाउन प्लॅनिंगा कडेन बोटा. कदाचित हांवें काल सांगले टायम्स ऑफ इंडियान विश्वजीत राणे टाउन प्लॅनिंग मिनिस्टर आहा म्हणून कोण तरी तांकां अलर्जी जाता काय कितें म्हाका सांगूं शकना, पण कितें पोटान दुखता काय हांव सांगूं शकना, तर कितें हांव करूं. केंद्र सरकारान खातें दिलें म्हणून हांव सांबाळटा खातें तें. आनी मेन म्हणजे एक लक्षांत तुमी घेवंक जाय की माव मंत्री जावपाचे पयलीं 1.5 कोटी स्क्वेअर मिटर जमीन कन्वर्ट जाल्ली ह्याच सरकाराच्या माध्यमांतल्यान. 1.5 कोटी, 1 आनी 2 कोटी न्हू, जेन्ना रिजनल प्लॅन केल्ले तेन्ना 9.5 कोटी कन्वर्ट जाल्ले आनी 8.5 कोटी रिवर्ट जाल्ले. हे सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल, तुम्ही मिडिया इतले हुशार आहात, तुमचे कडेन सगळ्यांक रे सगळ्या तुमचे कडेन बातमी आहा, तुम्ही इतले मॉनिटर करता प्रत्येक गोष्ट. तुका हांव ताडमाड कडेन रोज मेळटा न्हू रे, हांव देवाक वचून खोटे उलोवचो ना तुजे कडेन मिडिया. आनी मेन म्हणजे कितें आहा की एक लक्षांत तुवें घेवंक जाय की आमी कितें करता गायडलायन म्हणून काल हांवें सांगलें तांकां टाउन हॉलान की आमी जें कितें करता आमी जे कायद्या अनुसार करता आनी कायद्या अनुसार लोकांनी जे कितें इनवेस्टमेंट केल्या राज्यांत त्याच बरोबर ग्रीनरी IGCB हे सगळे गोश्टीक सांबाळून काम करपाची गरज आसा. पयर कोणी तरी उल्लेख केलो की 70 दोंगर कापले म्हण, अरे खंयचे दोंगर ते, म्हाका काय दिसूंक ना दोंगर, तुका दिसला रे, तुवें छापल्या काय म्हाका खबर ना कोणी छापला, म्हाका काय दोंगर दिसूंक ना. हांवें दोंगर कोसळ्ळे खंय, साठऱ्या कोसळ्ळे तेन्ना, साठऱ्या दॅट वॉज बिकॉज ऑफ अ नॅचरल डिझास्टर. अरे साठऱ्या झाल्या म्हणजे दॅट इज नॅचरल, दॅट इज नॉट बिकॉज समबडी इज बिल्डिंग अ हाऊस देअर, अवर टाउन प्लॅनिंग हॅज गिव्हन अ परमिशन. दीज आर ऑल नॅचरल थिंग विच आर विच कॅनॉट बी एक्सप्लेन, नो एक्सपर्ट कॅन एक्सप्लेन वाय दॅट माउंटन हॅज कोलॅप्स इन सच अ मॅनर विच इज व्हेरी डेंजरस, बट देर इज नो ह्युमन इंटरव्हेन्शन देर. ह्युमन इंटरव्हेन्शन नसल्या कारणान तेजेर कांयच चर्चा हांव करूं शकना, तेजेर एक्सपर्ट्स कोण आहा तांकां वचून पळोवन कितें आहा तें. फॉरेस्ट डिपार्टमेंट बी करूं शकना, टाउन प्लॅन बी करूं शकना, पण नॅचरल डिझास्टर्स घडटा न्हय कितें तरी. आनी नॅचरल डिझास्टर घडपाक तुवें खंय तरी परमिशन दिवपाची गरज नासता, ते नॅचरल डिझास्टर ते. आनी म्हणून तेका नांव दिलां न्हय नॅचरल डिझास्टर म्हणून. नॅचरल काय वेगळे वेगळे आयस वेगवेगळ्या परिवाराचे हेज्या खातीर ते घडटा, पूण तशें कांय दिवंक ना आनी कांय आमी दिवचे ना. पयर झारखंडाक हांवें बंद केलां काम आनी आमच्या मतदारसंघान हांवें स्ट्रिक्ट आमचे सगळे कावन्सिलर पसून पंचांक सांगला, म्हाज्या मतदारसंघान तुमी जर खंय कायदो तोडपाक गेले हांव मागीर पंच आहा कितें आहा कांयच पळोवपाचो ना, हांव थंय एक्शन घेतलोच आनी घेवपाची गरज आहा. आमच्या मतदारसंघान आमी स्ट्रिक्ट रावल्या, दुसरी कडेन जे आमदार नजरेक हाडटा पयर युरिया आयले म्हणून कांय विशय हाडलेले नजरेक, आमी स्ट्रिक्ट एक्शन घेवन आमी ते रद्द केले परमिशन. कोण म्हणटा खंयचे, हांवें पयर सांगलें न्हय विधानसभेत व्हडले व्हडले वास्को इतले व्हडले व्हडले दोंगरार आयल्या, कोण हांव मंत्री नाशिल्लो बाबा तेन्ना, जे कितें कन्वर्जन तेन्ना जालें तें कन्वर्जन म्हाजो संबंधीत ना तो, ते तुम्ही माहिती काढून जाय. मुख्यमंत्र्यांनी आता एक निर्णय घेतला होता की जो हिल कटिंग होईल त्याला तिथला तलाठी जबाबदार असेल, किंवा मुख्यमंत्री आदेश दिला नाही तलाठी डेप्युटी कलेक्टर मामलेदार, ते मुख्यमंत्री आदेश देऊन जाय, इम्प्लिमेंट करून जाय. माझ्याकडे पॉवर नाही ते. 950 म्हटलं हिल कटिंग, हिल कटिंग 950 हिल कटिंग अँड इलिगल प्लॉटिंग. पण त्यांची लायसन्स विथड्रॉ करतो तुम्ही, देऊकूच ना परमिशन, कंप्लेन आहे. 950 एक परमिशन देऊ ना सर, भूतानी कोणी दिला ते मला पळ्या माझी माहिती काढा, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट जाऊन जाय माहिती काढा. आणि ते भूतानी असो आणि पुतानी असो आमकां किती आहे, आमकां काय कोणी काय देऊ ना, आमचे कोणी पुष्पांजली वाहू ना, ते हांवें घेऊक जाय म्हणून ते. आणि किती हांवें एका सांगलेले कोण तो आमचा वास, त्याला सांगलेले तू एक रिटर्न रिप्रेझेंटेशन दी, तेजेर हांव बोर्डान घालून कारवाई करता सोमतेच, म्हाका काय इंटरेस्ट ना पर्सनल. जेन्ना मंगलम सारखे कंपनी व्हडली कंपनीची हांव बंद करू शकता, तर आनी आनी भूतानी आनी आनी कोणाक बंद करपाक कितलो वेळ लागतलो. पण कितें आहा की कोणी तरी पत्र वेव्हार तरी करूंक जाय, पत्रच कोण दिना, सगळे उलयता, पण पत्र दी म्हण सांगले कोण पत्र दिवपाक तयार ना. एक स्टेटमेंट कर म्हण हांवें ताका विनंती केली, बाबा पत्र दी कितें आहा तें, मागीर पत्राचेर हांव लक्ष घालून डिसिजन हांव घेवं शकता. पण स्ट्रिक्ट आहा, परत सांगता रेस मागोवचो, व्हिडिओ मागीर व्हायरल जाता. अरे व्हिडिओ व्हायरल जाता असे ताकी ताकी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटान केला, केला आणि कोणी, आणि हे सगळे जे रेस मागोस आणि 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 किती जे चाललं ते घातल्या कोणाची जमीन पहिली आशिली खबर आली तुमका पहिली. पण राणे मिनिस्टर झाल्यानंतर TCP मध्ये एवढा का उद्रेक होतो ह्या गोष्टीचा, काम चाललंय म्हणून लोकांच्या पोटात दुखत माहित नाही तुम्हाला. 2 वर्ष बंद होतं TCP डिपार्टमेंट, 16B कोर्टात अडकलं होतं, लोक इन्व्हेस्टमेंट करतात, तुम्हाला नको बरे घर नको, तुम्हाला बिल्डिंग नको,
बरे बिल्डिंग आलेले नको, गोव्यामध्ये जमीन कमी असल्या कारणाने व्हर्टिकल झाले नको, हे सगळे चर्चा मनोहर पर्रिकर पासून चर्चा झालेली गोष्टी आहे. पण आज जर काम होतं गाईडलाईन्स प्रमाणे काम होतं, काम करायला काय प्रॉब्लेम आहे? काम करून दे ना लोकांना जे काय करतात. तुम्हालाच बेनिफिट मिळतं ना, कोण लँडस्केप माणसाला बेनिफिट मिळतं, कोण मटेरियल सप्लाय करणाऱ्या माणसाला व्हायब्रन्सी मार्केटमध्ये येते, तुमचेच दुकानं चालतात. विश्वजीत राणे टाउन प्लॅनिंग मिनिस्टर झाला, टाउन प्लॅनिंग मिनिस्टर विश्वजीत राणेचे वडील सर्वात जास्त काळात टाउन प्लॅनिंग मिनिस्टर होते. सगळ्यात बरे रिजनल प्लॅन त्यांनी आणले, किर्लोस्कर कन्सल्टंट आणि बरे बरे कन्सल्टंटला घेऊन त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत प्रतापसिंग राणेवर एक माणूस बोट दाखवू शकत नाही. लीला हॉटेल आणली त्यांनी, तेव्हा मी PIL फाईल केलं. माहिती काढा कोणी PIL फाईल केलं होतं रमाडा हॉटेलवर? नको तुम्हाला रमाडा हॉटेल. रॅडिसन आणली त्यांनी, फोर्ट अगवादा आणली त्यांनी. पहिले ते लॉ टुरिझम मिनिस्टर असताना गोव्यामध्ये करण सिंग तेव्हा केंद्रात मिनिस्टर होते, तेव्हा भांडून त्यांनी मग ती जमीन दिली होती याला फोर्ट अगवादाला हे करण्यासाठी. मग शोघम गोव्यामध्ये झालं त्यांच्या काळात, ECGL झाली काळात, कदंबा चालू केली, शाळा चालू केली, कॉलेजेस चालू केले. मग काय त्याच माणसाचा मुलगा मी आहे, मी काय डिस्ट्रॉय करायला बसलो काय गोवा? काय लोकांना असं वाटतं ते मी काय करू? काय लोकांना भ्रम पडलेलं आहे की बाबा विश्वजीत राणे बरं काम करतो आणि काय करतो? पण तरी बी आम्ही म्हणत नाही की आम्ही सगळं बरं गोष्टी करू शकतो. काय करण्याचं बरं गोष्टी करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि बऱ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने आणि देशाचे प्रधानमंत्री जी काही नीती आहे ते लोकांकडे न्यायचा आमचा प्रयत्न असणार. मला कोणाच्या बद्दल काहीच बोलायचं नाही. मी काय करतो आणि मी स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की जर हेल्थ डिपार्टमेंटने यशस्वीपणाने जर साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर योग्य तऱ्हेने पुढे नेलं नाही तर फेलियर माझं असणार, सरकारचं नाही. कोण टार्गेट करतो राजकारण? Quietly in some forest in my in Adway to in, sorry Bironda Panchayat, somebody is doing plotting. How will I know unless I go there and see? Nobody tells. They always take care of the locals and then that's the end of it. Then what do I, then one day when I go and see, I suddenly see plotting is already done. So you have to take action. The Sangwalu ya ta baba zala te. Ma governor sir. Chuki che manche. Hill cutting aje. अंगणवाडी सत्तरी खुपशे आहात फाउंडेशन पाच वर्ष पहिले माझं गव्हर्नर पाच वर्षाचे अंगणवाडी फाउंडेशन तुका सांगता. तुझी बहीण बी त्याच डिपार्टमेंटात काम करते, तुका सगळे इन्फॉर्मेशन असून जाय कारण ती बी WCDनच काम करते. म्हणून तुका सांगपाचो मुद्दो इतलोच हा की अंगणवाडीचे पायाभरणी करपी हांवच. म्हणून तुका सांगले नाही 3 वर्षा पहिली 8 कोटी रुपये आम्ही GSIDC आम्ही डिपॉझिट केले, म्हणून त्यो अंगणवाडीचे फाउंडेशन घातलं हांव थारना. हांव ते माझ्या ट्रस्टातल्या उभे करतलो फुडले 4-5 महिने भितर. आणि तुकाच आपयतलो ते फाउंडेशन बरं, ती खरी गोष्ट हायनूच घातलं फाउंडेशन. म्हणून किद्या मागीर तू लोकांक वचून सांगू शकना नाही टेक्निकल सरकारान खंय फायल शिरकला ते म्हाका करचे पडटा करता ना. आणि किद्या कोणाक दोष दिवन काय ना, मनशाक कॅपॅसिटी असेल तो स्वतः करू शकता, करपाक जाय. चला बरे.